तेज बाली आताच मुख्यमंत्री महोदयांनी कालच्या या इरसालवाडीवर निवेदन केलं. परवा रात्री जेव्हा घटना झाली 10:15 आणि 11:30 मला कळलं, मी 10 मिनिटातच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला आणि तेव्हापासून सरकारी यंत्रणा आणि सरकार पूर्ण या वाडीवर लक्ष ठेवून होतं. गिरीश भाऊ आणि आम्ही 1:30 निघालो, 3 वर पोचलो. पण साहेब हे कालचं झालं दुर्दैवी होतं, हे आपण वाचू शकलो नाही. पण अशा प्रकारच्या 8-10 वाड्याचं हे मी आत्ताही सांगतो, या ठिकाणी कर्नाळा किल्ल्याच्या खाली एक घेरावाडी आहे साहेब, 60 लोक आहेत. आपण अमृत काल बोलतो, 75 वर्ष झाली स्वातंत्र्याची बोलतो, पण आजही त्यांना रस्ता नाही, लाईट नाही, पाणी नाही. मग या लोकांनी जगायचं काय? आणि हा संपूर्ण समाज आदिवासी समाज आहे. आणि आता हे घेरावाडीचं प्रकरण गेले 1.5 वर्ष तर मी फॉलोअप करतोय, म्हणजे कधी फॉरेस्ट देतय, कधी रेव्हेन्यू घेतय, कधी रेव्हेन्यू सांगतोय फॉरेस्टचं नाही, फॉरेस्टचं सांगतो, मग ही फाईल रायगड अलिबागला नाही, अलिबागहून ठाण्याला जाणार आहे, ठाण्याहून नागपूरला जाणार आहे, याचं कुठेतरी कधीतरी सरकारमधलं कोण गांभीर्याने घेणार आहे का? आणि या लोकांचे जीव वाचवणार आहे का? साहेब यांची किमान रस्ते, लाईट, पाण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे. त्या समाज आपल्याच पूर्वजांमुळे मागे राहिला आणि त्यांना आज आपण किमान रस्ते देऊ शकत नाही. मला वाईट आणि दुर्दैव खेदानी सांगतो की या बजेटमध्ये आदिवासी विभागाने माझ्या मतदारसंघात 40,000 आदिवासी आहेत, 1 रुपया दिलेला नाही. अत्यंत वाईट आहे. काय मी कुठल्या लिस्टमध्ये नाही आहे का काय, मला काय कळत नाही. मी 3 दिवस झाले सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की अहो त्या आदिवास्यांकरता द्यावं साहेब, MMR रिजन मध्ये आहेत ते. आणि या ठिकाणी MMRDA 1 करोड रुपये खर्च करते, तेही केले पाहिजेत. पण साहेब या आदिवास्यांना न्याय द्या. आणि या ज्या वाड्या अतिशय गंभीर स्थितीत आहेत त्यांना न्याय देऊया, नाहीतर पुन्हा त्याच व्हिजिट, त्याच रात्री शोधणं आणि तेच ते होणार आहे, हे टाळूया. ही सरकारला विनंती आहे. महेश बाळलेजींनी आज जो विषय मांडला, मगाशी त्यांनी येऊन आम्हाला तो विषय सांगितला, मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याच्यावर चर्चा झाली, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी विभागाला तात्काळ सूचना दिल्या की ज्या 5 वाड्या तुम्ही सांगितलेल्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त अशा डोंगर कपाऱ्यांमध्ये बसलेल्या अजून काही वाड्या असतील की ज्या यादीत नाही आहेत पण तरी देखील व्हल्नरेबल आहेत, अशा सगळ्यांचा तात्काळ ॲक्शन प्लॅन तयार करावा. जिथे आवश्यक असेल तिथे लगेच ती जी काही लोक आहेत त्यांना बाहेर कसं शिफ्ट करता येईल याचा प्रयत्न करावा, अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. दुसरं, आपण जे आदिवासी विकास विभागाच्या संदर्भात सांगितलं त्याही संदर्भात आदिवासी विकास मंत्र्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि ते त्या संदर्भातली कारवाई हे निश्चितपणे या ठिकाणी करणार आहेत.